लोकशाही पूर्णपणे गुंडाळून ठेवलेली आहे. निवडणूक आयोग हा भारतीय जनताच्या कार्यालयात काम करणारा नौकरदार झालेला आहे. काय सांगायचं याच्यात? मला असं वाटतं मॅच फिक्सिंग आहे. फक्त हात वर कधी करायचा होता अर्जित दादाच्या पावर तेवढाच वेळ बाकी होता. तो काल त्यांनी परवा केलेला आहे. काल राष्ट्रवादी संदर्भातला निकाल. तर काय सांगायचं याच्यात? मला असं वाटतं मॅच फिक्सिंग आहे. अंपायर वगैरे सगळे फक्त हात वर कधी करायचा होता अर्जित दादाच्या पावर तेवढाच वेळ बाकी होता. तो काल त्यांनी परवा केलेला आहे. जसं शिवसेनेच्या बाबतीत घडलं अख्ख्या जगाला हिंदुस्थानाला महाराष्ट्राला माहिती आहे शिवसेना कोणाची, तशी राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची आहे, अर्थात शरद पवार साहेबांची आहे. आणि असं असताना बहुमताच्या बळावर, बहुमत पक्ष म्हणजे नुसते लोकप्रतिनिधी नसतात, वारंवार सिद्ध होणे अशा पद्धत निकाल झाले याचा अर्थ लोकशाही पूर्णपणे गुंडाळून ठेवलेली आहे. निवडणूक आयोग हा भारतीय जनताच्या कार्यालयात काम करणारा नौकरदार झालेला आहे अशी स्थिती झालेली आहे.